देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहे. यवतमाळमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तब्बल 2.5 लाख महिला या मेळाव्यामध्ये हजेरी लावणार आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आहे. कसं नियोजन केलेलं आहे 2.5 लाख महिलांचं आणि काय योजनेचं शुभारंभ येणार? खरं तर अतिशय उत्साहाचं वातावरण आज देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं जिल्ह्यामध्ये सभा असल्यामुळे आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या सभेकडे येण्यासाठी उत्साहामध्ये आहे आणि नक्कीच हा जो भव्य पेंडॉल आहे या भव्य पेंडॉलमध्ये प्रचंड उपस्थिती महिला भगिनींची राहणार आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रामध्ये असलेल्या आमच्या माता भगिनींसाठी अनेक योजना या ठिकाणी प्रधानमंत्री मोदी जाहीर करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पणसुद्धा होणार आहे. तसंच जिल्ह्याच्या अनेक पायाभूत सुविधेच्या संदर्भातसुद्धा नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी घोषणा करतील आणि त्या संदर्भातसुद्धा या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण जिल्हावासियांना या निमित्तानं आहे. तुम्ही पालकमंत्री आहे यवतमाळचे, विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्याचं खूप प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही, तर तुम्ही काही मागणी करणार आहे का पंतप्रधानांकडे काही विशेष या संदर्भामध्ये? खरं तर अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाहीर केल्या आहेत. दूरगामी परिणाम असणाऱ्या योजना आणि अल्पकालीन परिणाम असलेल्या योजनासुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जाहीर केल्या आहे. त्याच्यानंतरीसुद्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जो हा आत्महत्येचा विषय आहे त्या विषयावर नेहमी चिंता या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री आणि राज्य सरकारसुद्धा या ठिकाणी करत असते. नक्कीच शेतकऱ्यांच्या मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम, वेगवेगळे योजना आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सातत्यानं आमचं या ठिकाणी चालू आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जर या ठिकाणी मला संधी मिळाली किंवा मला निवेदन देता आलं तर मी सुद्धा तीच मागणी करणार आहे की या भागामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत आणि ते आकर्षित होण्यासाठी नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी खरं तर त्यांचाही प्रयत्न आहेच या भागामध्ये सर्व दृष्टीनं सक्षम. आता रेल्वे जो वर्धा नांदेड आहे तो हा त्याचाच एक प्रयत्न आहे. त्याच पद्धतीनं आज सिंचनाचे प्रकल्प असतील, विजेचं या ठिकाणी पायाभूत सुविधा मजबूतीकरण करण्याचा प्रयत्न असेल, महिलांना खऱ्या अर्थानं बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न असेल, शेतकऱ्याला PM सन्मान योजना असेल किंवा राज्याची नमो सन्मान योजना असेल, या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न शासनाचे चालू आहे आणि मला असं वाटतं की या सर्व प्रयत्नांमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा हे आपलं सरकार आहे असं नक्कीच वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये देश आपला सर्व दृष्टीनं सक्षम होताना आज सर्व जनता पाहत आहे. पूर्ण विश्वामध्ये भारत देशाचा जो मानसन्मान वाढलेला आहे, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं, स्वाभिमान वाटावं असं नेतृत्व नरेंद्रभाई मोदींचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तेच या देशाचे प्रधानमंत्री राहिले पाहिजेत आणि त्यांच्या दृष्टीनं हा भारत देश समोर गेला पाहिजे. हीच भूमिका सर्व राज्यातल्या देशातल्या नागरिकांची आहे. शेवटचा प्रश्न, सध्या चर्चा अशी होती की यवतमाळ हा पंतप्रधान मोदींना खूप लकी आहे कारण 2014 निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी दाभडी गावात आले होते, चाय पे चर्चा केली, त्यानंतर ते निवडून आले, पंतप्रधान झाले. 2019 पांढरकवडाला आले, तिथे सभा झाली निवडणुकीच्या पूर्वी, नंतर परत ते पंतप्रधान झाले. आता परत 2024 निवडणूक लागली आणि परत यवतमाळमध्ये भव्य लाखोंच्या संख्येने महिलांचा मेळावा होता, तर कुठेतरी यवतमाळ हा पंतप्रधानांना लकी आहे अशी चर्चा होती, तुम्ही कसं पाहता? हा योगायोग आहे कारण जेव्हा ते नरेंद्रभाई मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि देशभरातल्या निवडणुकीच्या अगोदर योगायोग म्हणावं लागेल की यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभडी या गावामध्ये त्यांचा चाय पे चर्चा हा कार्यक्रम झाला
आणि पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्याशी तिथून त्यांनी संवाद साधला आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले. दुसऱ्या वेळेससुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्याला त्यांचा मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमानंतरसुद्धा ते देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि आता परत यवतमाळ जिल्ह्यात हा महिला मेळावा होतो आहे आणि थोड्याच दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहे. परंतु आज जर चित्र पाहिलं तर जवळपास 400 जास्त जागा ह्या नरेंद्रभाई मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याच्या दृष्टीनं पूर्ण देशभरात वातावरण आहे. आणि नक्कीच कोणाच्याही मनामध्ये या ठिकाणी हे नाही की आज देशाचा प्रधानमंत्री कोण असला पाहिजे, तर माननीय नरेंद्र मोदी साहेब असले पाहिजे. एवढं लोकप्रिय नेतृत्व या ठिकाणी आहे आणि आज आम्ही भाग्यवान आहोत की त्यांची सभा परत यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज होते आहे, महिला मेळावा या ठिकाणी होतो आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या निमित्तानं मोठ्या घोषणा किंवा पायाभूत सुविधा या निमित्तानं मिळणार आहे. होते यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.